नमस्कार मित्रांनो, आपला आजचा टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री। हा टॉपिक तुम्ही प्रीवियस स्टँडर्ड मध्ये सुद्धा पाहिला आहे, तोच कन्सेप्ट आपल्याला इकडे सुद्धा वापरायचा आहे। ओके, तर त्याचे काही कन्सेप्ट, त्याचे काही फॉर्म्युलास आपण रिकॉल करूया, जेणेकरून आपण ते येणाऱ्या न्यूमेरिकल्स मध्ये अप्लाय करू शकतो। ट्रिग्नोमेट्री is one of the important branches in the history of mathematics and this concept is given by a Greek mathematician Hipparchus। बघा, मॅथमॅटिक्स मध्ये बरेच टॉपिक्स आहेत, तर त्या टॉपिक्स मध्ये ट्रिग्नोमेट्री सुद्धा येतो आणि ट्रिग्नोमेट्री हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे। आणि हा जो कन्सेप्ट आहे ना ट्रिग्नोमेट्री, हा टॉपिक आपल्याला एका ग्रीक मॅथमॅटिशियन ज्याचं नाव आहे हिपार्कस, त्यांनी आपल्याला दिला आहे। ओके, ट्रिग्नोमेट्री ऑल्सो हेल्प्स इन फाइंडिंग द एंगल्स अँड मिसिंग साइड्स ऑफ अ ट्रायंगल विद द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज। बघा, ह्या स्टेटमेंट मध्ये कळतं की हे ट्रिग्नोमेट्री आपण का शिकतोय आणि याचा यूज कुठे होतो। बघा, जेव्हा एखादा राईट अँगल ट्रायंगल असतो ना, तेव्हा त्या ट्रायंगल मध्ये कुठचा अँगल फाइंड आउट करायचा आहे, एखाद्या साईडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, तर तिकडे आपण हे ट्रिग्नोमेट्रिक रेशियो यूज करतो। कळालं? लेट्स रिकॉल। आता काही हेतले कन्सेप्ट आपण रिकॉल करूया। फिल इन द ब्लँक्स विथ रेफरन्स टू द फिगर गिवन बिलो। बघा, हा आहे आपला एक राईट अँगल ट्रायंगल, बरोबर। अँगल बी आहे 90 डिग्री, तो राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून। तर 90 डिग्रीच्या अपोजिटची जी साइड असते ना, ती असते हायपोटेनस। बघा, डायग्राम मध्ये मार्क होत जात आहेत साइड। आता अँगल सी कडे बघा, हा आहे टीटा। अँगलला आपण टीटाने डिनोट करतो, तर टीटाच्या जी अपोजिटची साइड असते ना, त्याला आपण बोलतो अपोजिट साइड। ओके, आणि टीटाला लागूनच जी साइड असते ना, त्याला आपण बोलतो ऍडजसंट साइड। कळालं इथपर्यंत? आता आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघूया। साइन टीटा माहितीच असेल तुम्हाला, काय येणार साइन टीटा? साइन टीटाची व्हॅल्यू असते अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस। डायग्राम मध्ये बघा, कुठची आहे अपोजिट साइड? साइड ए बी, आणि हायपोटेनस ए सी। मग साइन टीटा काय येणार? ए बी अपॉन ए सी। आता कॉस टीटा बघूया। कॉस टीटा काय असतं? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस। डायग्राम मध्ये बघा, कुठची आहे ऍडजसंट साइड? साइड बी सी, आणि हायपोटेनस आपली ए सी। मग कॉस थीटा काय येणार? बी सी अपॉन ए सी। तसंच टॅन थीटा सुद्धा बघूया। टॅन थीटा काय येणार? टॅन थीटा येतं अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड। डायग्राम मध्ये बघा, साइड हायलाइट झालेत। मग अपोजिट साइड कुठची? ए बी, आणि ऍडजसंट बी सी। मग टॅन थीटा काय येणार? ए बी अपॉन बी सी। कळालं इथपर्यंत? क्लिअर आहे? पुढे बघूया। कंप्लीट द रिलेशन्स इन रेशियोज गिवन बिलो। आता जे टर्म्स आहेत ना, जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ना, त्यांचं एकमेकांसोबत काही रिलेशन्स आहेत, तर ते काय आहेत ते आपण बघूया। साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय असतं? साइन थीटा अपॉन कॉस थीटा असतं टॅन थीटा। हे जे टर्म्स आता मी तुम्हाला सांगेन ना, हे सगळं लक्षात ठेवा, कारण हेच टर्म्स आणि हेच फॉर्म्युलाज आपल्याला येणाऱ्या न्यूमेरिकल्स मध्ये अप्लाय करायचे। साइन थीटा, आता साइन थीटा आपण कॉस थीटा आपण टॅन थीटा लिहिलं, तसंच साइन थीटाला अजून कसं लिहिता येतं? कॉस 90 मायनस थीटा। ओके, तसंच कॉस थीटाला सुद्धा लिहिता येतं कसं? साइन 90 मायनस थीटा। राईट, क्लिअर आहे इथपर्यंत? पुढे बघूया। टॅन थीटा इंटू टॅन 90 मायनस थीटा याची व्हॅल्यू काय येणार? याची व्हॅल्यू येणार 1। कळालं? कंप्लीट द इक्वेशन। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आठवते काही आयडेंटिटीज तुम्ही पाहिलं असणार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या? 3 आयडेंटिटीज असतात, त्यातली एक आपण आता इकडे लिहितोय। साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1।
हे लक्षात ठेवा, ही आयडेंटिटी आहे. नेक्स्ट, राइट द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. आता काय करायचं माहिती आहे, आपण एक टेबल पाहिलं होतं बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा एक टेबल असतो ज्याच्यामध्ये 0, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री असे डिग्रीज असतात आणि आपण प्रत्येक टर्मची व्हॅल्यू लिहितो की साईन 30 काय येणार, साईन 60 काय येणार, बरोबर. मग आता आपण साईन 30 ची व्हॅल्यू लिहूया, काय येणार व्हॅल्यू 1/2. साईन 30 काय असतं 1/2, तसंच कॉस 30 काय असणार √3/2, तसंच टॅन 30 डिग्री काय असणार 1/√3. आलं? साईन 60 डिग्री काय असणार √3/2, कॉस 45 डिग्री काय येणार 1/√2 आणि टॅन 45 डिग्री काय येणार 1. कळालं? तसं बाकीचे सुद्धा आहेत, जसं की साईन 45 डिग्री येणार, कॉस 30 डिग्री, कॉस 60 डिग्री सुद्धा असेल, त्यांच्या पण व्हॅल्यूज आहेत, पण सगळे आपण इकडे डिस्प्ले नाही केले, आपल्याला जस्ट कन्सेप्ट रिकॉल करायचे आहेत. कळालं इथपर्यंत? थँक्यू.